एका पदवीधर महिलेनं सुतारकामात करिअर केलंय. तिच्या पतीला मदत करता करता तिचं उत्तम सुतारकाम करू लागली आहे आणि आता ती मोठमोठी कंत्राटं सुद्धा घेते. कोल्हापूर शहराजवळच्या हणमंतवाडीमध्ये राहणाऱ्या या सरिता विश्वनाथ लोहार पंधरा वर्षांपूर्वी गडहिंग्लज तालुक्यातल्या बेकनाळ मधल्या विश्वनाथ लोहार यांच्याशी सरिताचं लग्न झालं. सरिता पदवीधर होत्या तर त्यांचे पती मात्र पाचवी इयत्ता शिकलेले. पण कुठलंच काम कमी नाही असं समजत पतीला सुतारकामात मदत करायला त्यांनी सुरुवात केली. काही दिवसांनी बेडच्या खांबांना वाघाचा मुखवटा करायचं काम विश्वनाथ लोहार यांना मिळालं, पण त्यांना ते काही जमेना. मग सरिता यांनी कुशलतेनं लाकडामधून वाघाचा मुखवटा तयार करून दिला आणि आपणही उत्तम सुतारकाम करू शकतो असा आत्मविश्वास सरिता यांना मिळाला. बेडच्या पायांवर वाघ कोरायचा होता, तो त्यांना जमला नाही. दोन तीन पाय त्यांनी खराब केले पण त्यांना जमला नाही तो करायला. मग ते शेवट माझ्याजवळ घेऊन आले. मी बेडवर आडवी पडूनच त्यांना काही सूचना केल्या, असं करा तसं करा. त्यावेळेला त्यांनी मी सांगेल त्या पद्धतीनं करत गेले, तेव्हा तो वाघाचा मुखवटा त्या ह्याच्यावर कोरला गेला. त्यावेळेला मला असं वाटलं की मी जर नुसता सांगून जर एखादं काम त्यांच्याकडून करून घेते तर मग मी स्वतः केलं तर काय होईल. असं ज्या वेळेला मी बेडवरून उतरले तेव्हा मी हळूहळू या काम करायची सुरुवात केली. सुतारकाम करताना सरिता यांच्यावर टीका झाली, पण त्यांनी दुर्लक्ष करत सुतारकाम नेटानं सुरू ठेवलं. आधी त्या प्राथमिक स्तरावरचं सुतारकाम शिकल्या, मग पॉलिश, कुसव, रेखकाम यामध्ये त्या पारंगत झाल्या. लाकडाला रंधा मारणं, लाकूड, प्लायवूड आखणीनुसार कापणं ही जिकरीची कामं त्या सराईतपणे करतात. मी ज्यावेळेस सुरुवातीला काम करत होतो तेव्हा माझ्याकडे दोन कामगार होते. ते कामगार वेळेत काम करणार नसल्यामुळं पार्टीचं काम वेळेत जायत नव्हतं. मग त्याच्यानंतर मी विचार केला की घरच्यांना मेसेजला सोबत घेऊन काम करायचं. तेव्हापासून ठरल्यापासून त्यापासून मेसेजचं मला बरंचसं या कामात प्रोत्साहन मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर रंधा मशीन चालू केल्यानंतर मशीनवर जे कामगार लागते तेच आपले घरची माणसं असल्यानंतर काम भरपूर होतं. सरिता आता सुतारकामाच्या मोठमोठ्या कामांचं कंत्राट घेतात. सुतारकामाची आवड याच्यामधूनच संसारालाही हातभार लागतोय. व्यवसाय आणि घर सांभाळताना सरिता यांचं घराकडेही उत्तम लक्ष आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.